Yeah. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक 699/2022 420/406 आणि फोर्जरीचे सेक्शन सगळे लावून एक गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये अशी बाब निष्पन्न झालेली आहे की या खुनी पलावा हद्दीमध्ये राहणाऱ्या एक 5 लोकांची टोळी आहे. रॉबिन अँटनी आरुजा हा उच्च शिक्षित तरुण आहे, एमटेक तरुण आहे. याने फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यासारख्या कंपन्यांना, ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांना गंडा घातलेला आहे. याच्यामध्ये मोडस अशी आहे की ही सर्व जी लोकं आहेत, गुगलवरनं आधार कार्ड डाउनलोड करायची. याच्यामध्ये आधार कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्याच्यातला फोटो जो आहे तो मॉर्फ करून स्वतःचा फोटो तिथे पेस्ट करत होती आणि ते आधार कार्डच्या आधारे नवीन सिम कार्ड घ्यायचं. हे सिम कार्ड घेतल्यानंतर ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट कंपनी असेल, या ठिकाणी मोबाईलची, लॅपटॉपची ऑनलाईन परचेस करायचं आणि डिलिव्हरी, पेमेंट ऑन डिलिव्हरी या मोडखाली परचेस करायचं. आणि ज्यावेळेस ते डिलिव्हरीला येत होते त्यावेळेस रक्कम, समजा जर 5,000 जर मोबाईल असेल तर 4,500 खिशामध्ये ठेवायचे आणि 500 रुपयाचं शॉर्टेज आलं या कारणाखाली ती वस्तू स्वतःकडे घ्यायची आणि त्या पॅकिंगमध्ये हळू बनावटीकरण करून त्याच्यामध्ये ते कापून त्याच्यामध्ये मोबाईल काढून घेऊन त्याच्याऐवजी त्याच वजनाचा साबण किंवा इतर वस्तू ठेवून ते पॅकेज पुन्हा त्या कंपनीला परत केलं जायचं. आणि अशा प्रकारे जवळजवळ यांनी 22 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 आयपॅड, 1 टॅब, 20 सिम कार्ड आणि 29 बनावट आधार कार्ड आपण याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहे. आणि ही पूर्ण 5 लोकांची टोळी आपण इथे अटक केलेली आहे. एकूण सदर या गुन्ह्यामध्ये 585,136 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आमचे पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय बागडे साहेब आणि त्यांच्या डी बीच्या कामनी उत्तम काम केले.